मुंबई कोकण विभाग वगळता मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी हलका गारवा कायम आहे. कोकण विभागातील किमान तापमानात वाढ झाली असून उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी अद्यापही किमान तापमान सरासरीच्या खालीच आहे. पुढील काळात तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. उत्तरेकडील राज्यात सध्या थंडीची लाट नसली तरी या भागात हलकं गार वारं वाहत आहे. मुख्य म्हणजे राज्यात कमी दाबाचे पट्टे आणि दक्षिणेकडून येणारे उष्ण वारे निवळले आहेत. बहुतांश भागातील हवामान सध्या कोरडं आहे. दिवसा आणि रात्री आकाश निरभ्र राहत आहे. परिणामी किनारपट्टीचा भाग वगळता इतर ठिकाणी तापमानात घट असल्यानं हलका गारवा आहे. कोकण विभागात मुंबईसह इतर ठिकाणी किमान तापमानामध्ये वाढ झाली असून 20 ते 22 अंशाच्या पुढे गेल्यानं गारवा गायब झालाय. मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, जळगाव, सोलापूर, महाबळेश्वर आदी भागांमध्ये किमान तापमान सरासरीच्या खाली असल्यानं या भागात रात्रीची थंडी आहे. रविवारी नाशिक येथे राज्यातील नीचांकी 10 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलंय. मराठवाड्यातील औरंगाबाद आणि परभणी येथेही हलकी थंडी आहे. विदर्भातील सगळ्याच ठिकाणी किमान तापमान सरासरी खाली असल्यानं तेथेही हलका गारवा जाणवतो आहे.